नमस्कार, शिक्षकांच्या हक्काच्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीद्वारे राज्यात शिक्षक भरती सुरू आहे आणि शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आजही प्रलंबित आहे. त्या संदर्भातील कार्यवाही संदर्भातील काही परिपत्रकंसुद्धा आपण पाहिलेली आहेत, तरीसुद्धा सेकंड टप्प्याबद्दल बऱ्याच अफवा पसरलेल्या आहेत आणि या संदर्भात सध्याचं आयुक्तालय असेल, त्याचबरोबर मंत्रालय असेल, इथून अपडेट घेतलेलं आहे आणि हे ऑथेंटिक माहिती आहे. आणि जे आतुरतेने शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत, दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. सो स्टे कनेक्टेड. प्रथमतः आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अफवा कोणत्या आहेत आणि त्या का पसरवल्या जात आहेत आणि त्याच्या पाठीमागचं सत्य काय आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होईल का हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे, कारण शिक्षक भरतीचा दुसरा टप्प्यासंदर्भातील कार्यवाही अगदी सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झालेली आहे आणि आता नोव्हेंबर उजाडलेला आहे. तरीसुद्धा ॲक्च्युअल प्रोसेसला अजून सुरुवात झालेली नाही आहे. एडिटचा ऑप्शन आलेला नाही आहे फॉर्म एडिटचा ॲप्लिकंटसाठी, म्हणजे अर्थातच अभियोग्यताधारकांसाठी. त्याचबरोबर संस्थांनासुद्धा अजून तो टॅब उपलब्ध करून दिलेला नाही आहे. परंतु कार्यवाही 10% जागा ज्या कपात केल्या होत्या पहिल्या टप्प्यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या वेळी, त्याची आता कार्यवाही मात्र सुरू झालेली आहे. त्या संदर्भातील आपण लेटरसुद्धा पाहिलेले आहेत आणि अर्थातच चर्चा, मोर्चा, आंदोलनं, मुंबई आंदोलन असेल, पुण्यामधलं आंदोलन असेल, याच्यामधूनच अक्षरशः उपोषणंसुद्धा. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आचारसंहितेच्या पूर्वी होईल अशी आशा होती, परंतु होऊ शकला नाही, कारण त्याला बऱ्याच टेक्निकल गोष्टी जरी रिझन असल्या तरीसुद्धा सध्या जे शिक्षक लागलेले आहेत त्यांचेच काही प्रश्न संपलेले नव्हते. आणि आपण पाहतो आहे की जे काही पहिला टप्पा होता त्याच्यामध्ये रिक्तापात गैरहजर ज्या काही राऊंड होणार आहे सेकंड फेजमध्ये, त्या संदर्भातील कार्यवाही 10% टप्प्यावरोबरच करायला सांगितली होती. चॅनलवर नवीन असाल तर थोडंसं तुम्ही व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचं जे परिपत्रक आहे त्याच्या संदर्भातील नक्की हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळेल. आणि अजून म्हणजे काही बोटावर मोजण्याशा काही नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, तिथं अजून दुसऱ्या टप्प्याची कार्यवाहीसुद्धा सुरू आहे. आणि काही आपल्याबरोबर रयत बांधव आहेत, त्यांची निवड झाली होती परंतु नियुक्तीची आस लागलेली आहे, कोर्टात केस आहे. ह्या सगळ्या दोन प्रॉमिनंट गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे म्हणजे पुढं गती आलेली नाही आहे, कारण हक्काची नोकरी जोपर्यंत यांना मिळत नाही आहे तोपर्यंत सेकंड टप्पाची सुरुवात करणं संयुक्तीत होत नाही आहे असं सध्याचं अपडेट आहे. ह्याच्यावरती मतमतांतरही असू शकतात. मग आणि आता आपण सध्याची परिस्थिती अशी आहे की TET जी प्रस्तावित होती अगदी तब्बल 3 वर्षानंतर ही TET झालेली आहे, भ्रष्टाचारमुक्त झालेली आहे. चॅनलवरती नुकताच या संदर्भातील व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आणि तिसऱ्या टेटची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे. अभियोग्यताधारक आहेत जे भावी शिक्षक होणार आहेत, जवळपास आपण पाहिलेलं आहे 3 लाख उमेदवारांनी ही TET दिलेली आहे. मग त्यांनीसुद्धा आता तिसऱ्या टेटची आस लागलेली आहे. आणि या सर्वांमध्ये दुसरा टप्पा होईल का हा प्रश्न संयुक्तित आहे, कारण आपण पाहिलेलं आहे की 2017ची भरती झाली, त्याच्यानंतर जो पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा अजून त्यांचा होतच आहे, तोपर्यंत 2022ची टॅट झाली आणि ती भरती सुरू झाली. मग आता तिसरी टॅट कोर्टाच्या गाईडलाईननुसार होणार आहे आणि त्या संदर्भातील अपडेट असा आहे की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याचं नोटिफिकेशन येणार होतं, परंतु ते अजून आलेलं नाही आहे, कारण अजून TET झाल्यावर त्याचा निकाल लागणार आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टेटची प्रोसेस सुरू होणार आहे. मग तिसरी टेट सुरू होईल, मग दुसऱ्या टेटचं काय हा प्रश्न संयुक्तित आहे, कारण चातकाप्रमाणे शिक्षक भरतीची वाट पाहणारे अभियोगताधारक बॉर्डरलाईनवरती तर आहेतच, त्याचबरोबर एज बार हा जो मोठा इशू आज सर्वांना भेडसावत आहे त्यामुळे मेरिटसुद्धा कमी येणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जागासुद्धा भरपूर आहेत, अगदी रिक्तापात्र गैरहजरच्या 5.5 ते 6 हजार जागा येणार आहेत आणि बाकीच्या 10% कपातमधल्या अजून बऱ्याच जागा आहेत. मग त्याच्यामध्ये असं असताना
हे बराच असा क्राऊड आहे तो वाट पाहतो आहे तो म्हणजे सेकंड फेजची. आणि मग तो जर ती जर झाली तर मात्र बरेच उमेदवार याच्यामध्ये लागतील जे अगदी वर्षानुवर्ष शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. तरीसुद्धा काही दिवसापासून अशी अफवा पसरली जाते किंवा पसरवली जाते की सेकंड टप्पा होणारच नाही आहे, तिसरी टेट होणार आहे. तर मित्रांनो, ही अफवा जे तिसऱ्या टेटसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्याकडून पसरवली जाते, डायरेक्टली मी म्हणणार नाही आहे, परंतु तिसरी टेट घेण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. कारण अर्थातच शिक्षक भरती लवकर होत नाही आहे, वय वाढत चाललं आहे, एज बारचे इशू होत राहतात, आणि मग त्यांचं काय हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, या संदर्भात आपण नुकतंच अपडेट घेतलेलं आहे. जवळपास दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर आयुक्त कार्यालय पुणे येथे मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालोश्या माने, आम्ही आयुक्त साहेब जे सूरज मांडे सर आहेत त्यांची भेट घेतली होती आणि या संदर्भात चर्चासुद्धा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की अगदी आचारसंहितेच्या अगोदरसुद्धा मी टॅब ओपन करू, परंतु प्रॉब्लेम असा आहे की सध्या इलेक्शन्स आहे, जवळपास 50-60% कर्मचारी आहेत त्यांना इलेक्शनच्या ड्युटी लागलेल्या आहेत. त्याच्यातून त्यांनी आता TET-सुद्धा परीक्षा व्यवस्थित पार पाडलेली आहे. जर व्यवस्थित जर एव्हरीथिंग फॉल्स इन इट्स प्लेस इट्स पॉसिबल वी विल स्टार्ट द टॅप. परंतु तो काही झालेला नाही आहे आणि ते आपल्यालाही माहिती आहे की आचारसंहितेच्या अगोदर ते होणारही नव्हता, कारण त्याच्यासाठी परमिशन घेणं आणि एवढी सगळी प्रोसेस सध्या करायला कर्मचारीसुद्धा वर्ग नव्हता. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती आचारसंहितेच्या नंतरच होपफुली सुरू होणार आहे. आणि मग जो प्रश्न निर्माण होतो की दुसरा टप्पा होईल का, मित्रांनो 200%, 1000% शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा होणारच आहे. जरी उशीर होत असला काही गोष्टींमुळे तरीसुद्धा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा होणार आहे. त्याच्यासाठी म्हणजे खूप दिवसापासूनचा आपला लढा आहे शिक्षकांच्या हक्कासाठी, तो चालू आहे आणि तो असाच चालू होईल. त्यामुळे हे प्रथमतः मनातून काढून टाका की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार नाही आहे, आणि जे काही अफवा पसरणारे आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा, विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः आयुक्त कार्यालयात किंवा मंत्रालयात जाऊन तुम्ही या संदर्भातील व्हेरीफाय करून घेऊ शकता. आजच या संदर्भात व्हेरीफाय केलेलं आहे मंत्रालयातून, कारण जवळपास दिवाळीची सुट्टी आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर मी स्वतः आउट ऑफ मुंबई होते. त्याच्यामुळे जेव्हा जस्ट आय केम बॅक आणि जेव्हा हे सतत कॉल्स यायला लागले तेव्हा मी स्वतः व्हेरीफाय केलेलं आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा होणारच आहे आणि तिसरी टेटसुद्धा नियोजित आहे. त्यामुळे याचा त्याच्याशी अर्थार्थी संबंध नाही आहे, दोन्हीसुद्धा त्यांच्या पद्धतीने सुरूच होणार आहे. दुसरी एक अफवा पसरवली जाते की दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये फक्त रिक्तापात गैरहजर राऊंड आहे, त्याच फक्त जागा येणार आहेत, 10% ज्या कपात केलेल्या जागा आहेत ते येणार नाही आहेत. सो मित्रांनो, त्या संदर्भातसुद्धा आपण माहिती घेतलेली आहे आणि ऑथेंटिक माहिती आहे. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण कोणाच्याही भावनेशी खेळण्याचा कोणाचाही अधिकार नाही आहे. शिक्षक भरती कोणी करत नाही आहे, शिक्षक भरती ही कोर्टाच्या गाईडलाईननुसार होते आणि अर्थातच शालेय विभाग नक्की प्रयत्नशील आहे. त्यामुळे इथं कोणाचं इंटरफेअर 100% नाही आहे हे आपण आता पाहिलेलं आहे 2022 शिक्षक भरतीमध्ये तर. आणि मग याच्यानुसार असं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये 10% जागा येणार नाही आहेत. मित्रांनो, ही सुद्धा चुकीची अफवा पसरवली जात आहे. रिक्तापात गैरहजर राऊंड हा जवळपास 5,500 ते 6,000 या जागा आहेत आणि त्यामध्ये मुंबई BMCचं स्वतः इथलं उदाहरण असं आहे की इथं जो रिक्तापात गैरहजर राऊंड आहे त्याच्या काही जागा क्लिअर झाल्या नाहीत. बाकीच्या काही ZPs आहेत, मनपा आहेत, त्यांच्या स्वतःचे एकदम आकडेवारी रेडी आहे. पोर्टलवर टॅब उपलब्ध झाला की ते आकडेवारी ते तिथं अपडेट करणार आहेत आणि तशी त्यांनी आकडेवारी आयुक्त कार्यालयसुद्धा पाठवलेली आहे जी त्यांच्याकडे आहे. ती टॅब उपलब्ध झाला ती पटापट अपडेट करणार आहेत, परंतु काही ठिकाणी अजूनही जो दुसरा कन्वर्जन राऊंड झाला त्याची अजून प्रोसेसच सुरू आहे आणि त्याच्यामुळेसुद्धा याच्यावरती इफेक्ट होतो आहे. त्यामुळे रिक्तापात गैरहजर राऊंड दुसऱ्या टप्प्यामध्ये होणारच आहे. आणि याचबरोबरची जी काही महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये 10% जागा येतील का, तर मित्रांनो 10% जागाची परवानगी मिळण्यात यावी यासाठी मंत्रालयातून, त्याचबरोबर आयुक्त कार्यालयातून प्रत्येक ZP, मनपा, नपा, अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी अनुदानित या सर्वांना गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि त्याच्या पद्धतीने त्यांची कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यांनी 10% ज्या आणि कपात केलेल्या जागा आहेत त्याच्यामध्ये काय ॲडिशन करावं लागणार नाही,
एक्सेप्शन आहे SC BC आरक्षणाचं, आणि त्याच्यानुसार बिंदू नामावली आणि पुढची प्रोसेस. त्यामुळे एकदम साफ चुकीचं आहे. सेकंड टप्प्यामध्ये 10% जागा, त्याचबरोबर रिक्त अपात्र गैरहजर या जागासुद्धा येणार आहेत. आणि तिसरी जी अफवा आहे ती अशी आहे की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा फक्त म्हणजे एकच राऊंड होईल आणि त्याच्यानंतर म्हणजे फर्स्ट, फॉर एक्झाम्पल आता पहिला टप्पा रिक्त अपात्र गैरहजर राऊंड हा सेकंड फेजमध्ये होणार आहे, पण दुसरा टप्पा रिक्त अपात्र गैरहजर राऊंड हे असं काहीच होणार नाही. एकदा तिसरी डेट सुरू झाली की पूर्णतः पवित्र पोर्टल 2022 ती पूर्ण बंद झालेली असेल. मित्रांनो, याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे, कारण स्वतः ग्राउंडवरती काम करतो आहे आपण, त्याचबरोबर आपले काही बांधवही काम करत आहेत. जे आयुक्त कार्यालयातून या संदर्भातील माहिती घेतलेली आहे, पवित्र पोर्टलवरती टॅब उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठी, आणि तो इलेक्शन झाल्यानंतर एक पहिल्या आठवड्यामध्ये हा टॅब उपलब्ध होईल डिसेंबरच्या, असं आत्तापर्यंतचं अपडेट आहे. याच्यामध्ये लवकरसुद्धा होऊ शकतो किंवा थोडाफार उशीरसुद्धा होऊ शकतो, परंतु उशीर होणार नाही आहे असं आश्वासन आज तर दिलेलं आहे, कारण सध्या TET घेतलेली आहे आणि त्याचा निकाल लावायच्या पाठीमागे आता पूर्ण शालेय विभाग, त्याचबरोबर परीक्षा परिषद, ते त्यांचं खूप मोठं, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. TET संदर्भात आत्तापर्यंत गैरहजर जे काही गैरव्यवहार होत होते त्याला आळा नक्कीच बसण्यात आलेला आहे. आणि सो मित्रांनो, ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत सेकंड फेजबद्दल, तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. हक्काची लढाई आपण लढलेलो आहोत आणि शेवटपर्यंत लढत राहू, आणि ग्राउंडवरती आपण काम करत आहोत. फक्त YouTube चालवणं किंवा माहिती देणं हा आपला बिझनेस नाही आहे, आणि असता तर बरंच काही सतत कंटिन्यू टाकत राहिलं असतं, परंतु अगदी वेळ नाही आहे. परंतु हे खूप महत्त्वाचं होतं आणि कंटिन्यू कॉल्स येतात आहे, निराशा जास्त वाढते आणि आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो, एक कन्फर्म तुमच्या डोक्यामध्ये लक्षात घ्या की दुसरा टप्पा आहे, त्याची नियुक्ती द्यायला म्हणजे तुमच्या हातात नियुक्ती लेटर यायला जवळपास जानेवारी ते फेब्रुवारी महिना उजडणार आहे, आणि त्याच्यानंतर मार्च एप्रिल मेची सुट्टी असते आणि जूनमध्ये, म्हणजे जे दुसऱ्या टप्प्यामध्ये वाट पाहत आहेत त्यांनी कुठंतरी एक मेकअप माइंड करा की तुमच्याकडे पुढचे 4-5 महिने आहेत आणि पुढचा जून नवीन अकॅडमिक इयरमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल शिकवण्याची संधी मिळणार आहे. त्याच्या अगोदर मिळेलच नो डाऊट, परंतु तेवढं एक मेकअप माइंड ठेवा जेणेकरून हा पेशन्स आहे, तुम्ही इमपेशन्स होत आहात किंवा जास्त टेन्शन येत आहे ते येणारच नाही आहे. टप्पा होणार आहे आणि तिसरी डेट जरी होणार असली येणाऱ्या कोर्टच्या एडलानुसार पुढच्या, जसं की मी आज दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा अजूनही येणाऱ्या काळामध्ये त्याबद्दल अपडेट देतच राहू, तर ती मार्च एप्रिलमध्ये जी टेट होणार आहे, परंतु त्याची जी प्रोसेस आहे भरतीची ती त्याच्यानंतर टेट होणार, त्याचा निकाल लागणार, त्याच्यानंतर नाही का ती पूर्ण जी प्रोसेस, आपण 2022 मार्च एप्रिलमध्ये टेट दिली आणि त्याची नियुक्ती आहे 2024 मिळालेली आहे, त्यामुळे या बांधवांनासुद्धा थोडाफार वेळच लागणार आहे. अगदी पिन पॉईंटने होणार नाही आहे, पण दुसरा टप्पा होणार आहे. या संदर्भात तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका असतील त्या काढून टाका. एज बार संदर्भात येणाऱ्या दिवसामध्ये एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला जाईल, कारण खूप सारे मेल्स येतात आहे, त्यामुळे त्याला रिप्लाय करणं फार गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात, काही गोष्टी खरंच आपल्या हातातल्या नसतात, आणि त्याच्यापुढे आपण ज्या गोष्टीवरती काही करू शकत नाही त्याच्यावरती उगीच वातावरण पेटवण्यात काही अर्थ नाही आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. जागा आहेत पवित्र पोर्टलवर सेकंड फेजमध्ये, त्यासुद्धा येणार आहेत. म्हणजे काळजी करू नका, उशीर होतो आहे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर करण्यासाठी आपल्याला लढा जरी उभारावा लागला तरी आपण उभारू, परंतु इतकं टेन्शन व्हायचं, इतकं निराश व्हायचं काहीच गरज नाही आहे. तिसरी डेट जरी झाली, जरी त्याच्यासाठी जरी चॅनलवरती व्हिडिओ दिसत असले किंवा तुम्हाला हे जरी दिसत असलं, ते पण बांधव आहेत त्यांनाही माहिती, शिक्षक भरती एकदम अदांतरी काम असतं, तरीसुद्धा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि तुमच्या हक्काच्या लढ्यासाठी, शिक्षकांच्या हक्काच्या लढ्यासाठी, शिक्षण सेवकांच्या हक्काच्या लढ्यासाठी स्टे कनेक्टेड, कारण मागितल्याशिवाय काही मिळत नाही हा शिक्षक भरतीचा इतिहास आहे, आणि मैदानात कधी ना कधी उतरावंच लागतं आणि त्याचा इफेक्टही आपण पाहिलेला आहे आणि पाहतच राहतो.